मंत्रिमंडळात झाला मोठा निर्णय, शेतकऱ्यांसाठी 10 ठळक घोषणा। होय, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे विविध निर्णय घेण्यात आले आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते। आता कुठल्या ठळक 10 घोषणा आहेत ते आपण पाहूया। नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय कर्मचाऱ्यांना दिलासा। तर अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित, कारसाठी 250 रुपये। दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान। विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार। त्याच्यानंतर मंत्रालयीन लिपिक टंकलेखनांना दरमहा 5000 रुपये ठोक भत्ता। पॉवर मूलला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी आणि पॉवर लूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान, 400 उद्योगांना याचा फायदा होणार आहे। तर पुढे आणखीन आपण पाहूया। रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समर्ग 2 योजना राबविणार, रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ। द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना 7 वर्षासाठी राबविणार। नांदेड बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार, 750 कोटी या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। सहकारी संस्थाच्या अधिकाऱ्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे या 10 ठळक महत्त्वाच्या घोषणा होत्या, त्या आज मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आले आहे। तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।